क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समोर नतमस्तक हो त्यांना आदरांजली अर्पित करतो। या देशामध्ये ज्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थाने परिवर्तन आणलं, समाजामध्ये सुधार काय असतो हे आपल्याला दाखवून दिलं। या देशामध्ये ज्यावेळी रूढी परंपरांना समाजामध्ये वंचितांची मोठी फळी निर्माण केली आणि समाजाचा 50% हिस्सा असलेल्या आमच्या महिलांना देखील जगण्याचा अधिकार नाकारला, जणू काही महिला या मनुष्य नाहीत अशा प्रकारची अवस्था निर्माण केली, त्यावेळी या सगळ्याच्या विरुद्ध लढा कोणी उभारला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी उभारला। आणि त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाची अशी मुहूर्तमेढ रोवली कि जे सनातनी आणि रूढीवादी महिलांना शिकून येत नव्हते, जे आमच्या समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवत होते, त्यांच्या सगळ्यांना एक जरुरी अशा प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी दिलं। आणि शाळा केवळ सुरूच केली नाही तर त्या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून आमच्या मुलींना महिलांना शिकता आलं पाहिजे याकरता एक व्यवस्था त्या काळामध्ये उभी केली।